नमस्कार, मी नंदिनी देशपांडे। प्रथम माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आता आज आपण बनवणार आहोत, आपल्यासाठी मी आज घेऊन आली आहे रेसिपी। तर आज आपण पुदिना राईस बनवणार आहोत। तर त्याच्याकरता काय, तर सगळ्यात आधी आपण हा असा मोकळा राईस हा शिजवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, आता या फोडी आपण आधी तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या। त्याच्यानंतर हा लांब लांब चिरलेला कांदा, हा पण आपण तेलावर तळून घ्यायचा। आणि हा जो बारीक चिरलेला कांदा आहे, हा आपण भात करताना फोडणीला टाकायचा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पुदिनाची ही अशी पेस्ट करून घेतली। तर पुदिनाची पानं ह्याच्यात पेस्ट करताना थोडासा लिंबाचा रस, अगदी किंचित साखर आणि मीठ हे घालून घ्यायचं। आता आपण ह्याच्यावर असं बटाटा, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी छान फ्राय करून घेतल्यात, कांदा फ्राय करून घेतलेला आहे। आता आपल्याला भातासाठी फोडणी करायची, पण आता ही फोडणी करताना आपण काय मोहरी घालायची नाही, फक्त हिंग आणि हळद। त्याच्यानंतर त्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा, त्यात पण आपण थोडासा पुदिना टाकलेला आहे। हा कांदा आपण छान परतून घेऊया। आपण त्या पुदिनाच्या जी पेस्ट केली आहे त्याच्यात आपण मीठ, लिंबू आणि साखर असं घातलेलं आहे, त्यामुळे यात घालताना आधी थोडस कमीच घालायची मीठ, मग चवीप्रमाणे वाटलं तर घालायचं। आता हा थोडासा आपण परतून घेऊया। आता ही याला अशी कांदा परतला गेलाय, त्याला एक वाफ आली आहे छान। आता आपण ह्याच्यामध्ये आधी ही पुदिनाची आपण केलेली पेस्ट घालणार आहे। आता मी ह्याच्यामध्ये, कारण कोणाकोणाला हा राईस तिखट नको असतो, फक्त पुदिना, पण थोडासा जर तिखट टेस्ट हवी असेल तर मी ह्याच्यामध्ये अर्धी मिरची घातली आहे हिरवी। तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही घालू शकता, कारण ह्याच्यात लाल तिखट घातलं तर त्या रंग बदलतो भाताचा। आणि ही नेहमी पेस्ट अशी तेलावर परतून घ्यायची। आता ही परतत असताना याच्यात आपण थोडस अमूल बटर टाकायचं। अमूल बटरनी स्मेल पण छान येतो, थोडी टेस्ट पण छान येते। कोणतंही बटर टाकायचं, थोडस त्याला आता आपण 5-2 मिनिट फ्राय करूया। आता हे फ्राय असं केल्यानंतर याच्यात आपण हा तळून घेतलेला बटाटा फोडी घालायचा। आपण हा मोकळा शिजवून घेतलेला राईस त्यात घालणार आहोत। बासमती राईस आपण पातेल्यामध्ये मोकळा शिजवून घेतलेला आहे। तेलात परतला हा की अजूनही त्याचा रंग छान राहतो, म्हणून नेहमी पुदिनाची पेस्ट ही तेलात परतून घ्यायची, त्याचा रंग खूप छान राहतो। आता ह्याचा असा मस्त पुदिनाचा घमघमाट सुटलेला आहे। अजूनही कोणाला जर थोडस आवडत असेल तर या पेस्टमध्ये 1-2 पाकळ्या लसूण टाकला तरी चालतो, पण मग लसूण घातल्याने कसं होतं की पुदिनाचा जो ओरिजिनल स्मेल असतो
तो थोडासा मारला जातो, म्हणून शक्यतो फक्त पुदिना घालायचा, बाकी याच्यामध्ये काही घालायचं नाही। आता हा असा आपण छान परतून घेतलेला आहे, आता ह्याला एक मस्त वाफ येऊ देऊया आपण, आता ह्याला एक मस्त वाफ येऊ देऊया। आपल्या ह्या राईसला अशी मस्त वाफ आलेली आहे, रंग पण खूप मस्त आलाय। असा आपला आता हा पुदिना राईस रेडी आहे। आता ह्याच्यात आपण हा थोडासा तळलेला, थोडा आत्ता घालायचा, थोडा सर्व करताना घालायचा। आता हा आपण ह्याच्यात असा तळलेला कांदा घातलाय, तळलेल्या कांद्याने अजून त्याला खूप छान स्मेल पण येतो, टेस्ट पण येते। असा आता आपला हा मस्त पैकी पुदिना राईस तयार आहे। आता आपण हा थोडा राईस हात, आपला मस्त पुदिना राईस तयार आहे, ज्यावर अजून आपण असं सर्व करताना हे घालणार आहोत कांदा। हा असा आपला पुदिना राईस तयार।